नमस्कार, मैं विनीत दफ्तरी। हम लोग आज गोपाल दास जी लोहिया इनके खेत में हम आए हैं। इन्होंने हमारी कंपनी की दफ्तरी पुष्पा 2244 BG2 करके वैरायटी लगाई है। अब इनसे हम जान लेंगे कि इन्होंने ये खेती कैसी की। उससे पहले मैं बता दूं, आज की तारीख 5 दिसंबर है और अभी भी ये खेत एकदम हरा कंच है। इन्होंने इरीगेट किया है और इरीगेशन के कारण आज भी ये हरा है और बहुत सारे बोंडे। अभी हम इनसे स्टार्टिंग से जान लेंगे इन्होंने ये इतना बढ़िया प्लॉट लाने के लिए क्या क्या किया है। नमस्कार। नमस्कार, आप हमको स्टार्टिंग से बताइए अंकल कि आपने ये क्या क्या किया, ये इतना जोरदार जो आपने खेत लाया है। दफ्तरी पुष्पा 9 जून त्याच्यानंतर याला 1 महिन्यानी पहिला डोस खताचा दिला आहे। DAP 2 बॅग त्याच्यानंतर स्प्रे केला आहे। त्याच्यानंतर पुन्हा वाईट वगैरे करून त्याच्यानंतर पुन्हा 1 खताचा डोस दिला आहे। मायक्रोन्यूट्रंट वगैरे वापरला आहे त्याच्यात, झिंक, बोरॉन, बोरेक्स। दुसरा डोस एकरी 2 बॅगाचा 10-20-20 दिला होता। 2 डोस दिले आणि फवारणी आतापर्यंत साधारण आतापर्यंत 7 फवारणी झाली आहे। 7 फवारणी झाली आहे। बरं, 2 पाण्याच्या पाड्या झाल्या आहे। बरं, आणि आतापर्यंत कापूस किती निघाला आहे? आजच्या तारखेपर्यंत 1 क्विंटल निघाला आहे। अजून 10 क्विंटल कमीत कमी 10 क्विंटल होईल अशी आशा आहे। बरं, आणि या जे आपलं हे जे व्हेरायटी आहे या व्हेरायटी बद्दल याचा बोलवेट वगैरे किती होता? याचा बोलवेट कमीत कमी ॲव्हरेज मध्ये 7 ॲव्हरेज येते आहे। 7 ग्राम पर्यंत याचा बोलवेट राहणार आहे। आणि तुम्हाला हे जे तुम्ही भरपूर व्हेरायटी लावतात तर या व्हेरायटी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी जवळजवळ 4-5 व्हेरायट्या लावतो, त्यामध्ये दफ्तरी पुष्पा आणि रॉकी 1 नंबर पराठी वाटली आहे। याला बोंडाची जवळजवळ बोंड येतात, स्टेपल चांगला आहे, ब्रँचिंग वगैरे खूप चांगले आहे। आपण हे बघू शकता, फळ फांदी पण आहे, याला पण भरपूर बोंड आहे। आणि इथे आपण बघू शकता एवढा सारा कापूस निघाला आहे या पिकाचा, तरी पण करीब करीब 30-40 बोंड पहिलेच यांनी आतापर्यंत वेचून टाकले आणि 50-100 बोंड आता प्रत्येक झाडाला आपण बघू शकतो ऑलरेडी अवेलेबल आहे। आणि हे वरचे बोंड पण खूप टपोरे आहे आणि याचा पण बोलवेट 6 ग्रामच्या कमी येणार नाही असा मला वाटतो। आपण हे आता पराठी बघून घेऊ। आता आपण आज 5 डिसेंबर असूनही हिरवी कणचा पराठी आहे आणि या करीब करीब 3.5-4 फुटापर्यंत ऑलरेडी वेचणी झाली आहे, तरी पण खालता पण थोडीसे बोंड आहे आणि वरता भरपूर प्रमाणामध्ये आपण बोंड बघू शकतो। तर हे व्हेरायटी कोरडवाऊमध्ये पण खूप जबरदस्त रिझल्ट देते आणि ओलीतमध्ये पण आपण बघू शकतो, ओलीतमध्ये किंवा लेटपर्यंत ज्यांना पण पराठी घ्यायची असेल त्यांना पण जबरदस्त उत्पादन देणार ही व्हेरायटी। आतापासूनच 10 क्विंटलचा वेचा, 2 वेच्यामध्ये 10 क्विंटल यांना कापूस झालाच आहे। अजून कास्तकाराचं म्हणणं आहे का अजून 10-15 क्विंटल परत याच्यामध्ये निघण्याची क्षमता आहे। धन्यवाद।